नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी वर्गातील 13 चॅप्टर नंबर या ठिकाणी अभ्यास करणार, त्याचं नाव आहे कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल्स। कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल्सला आपण मराठीमध्ये त्रिकोणांची एकरूपता असं म्हणतो, आणि ही त्रिकोणांची एकरूपता शब्द कॉन्ग्रुएंस मूळ शब्द कॉन्ग्रुएंस मूळ शब्द कॉन्ग्रुएंट, आणि या कॉन्ग्रुएंटला आपण एक्सप्लेन करत असताना असं सांगतो इक्वल मेजर्स, इक्वल मेजर्स समान माप असली पाहिजे। कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स असोत, कॉन्ग्रुएंट अँगल्स असोत, अँगल्सच्या बाबतीमध्ये आपण कॉन्ग्रुएंट असे सांगतो की दोन अँगल्स, if this is angle a b c याचं मेजरमेंट सपोज काय 40 डिग्री असेल, आणि दुसरा एक आहे सपोज याचं मेजरमेंट d e f, या दोन्हींची मेजर्स जर इक्वल असतील तर आपण असं म्हणतो अँगल ए बी सी, अँगल ए बी सी is congruent to angle D E F because measure of angle A B C is 40 degree as well as measure of angle D E F 40 degree. दोन्ही कोनांची माप समान असल्यामुळे त्यांची आपण कॉन्ग्रुएंस रिप्लेस करतो। हे अँगल्सच्या बाबतीमध्ये, सेगमेंटच्या बाबतीमध्ये सांगतो आपण, या ठिकाणी ए बी ही सेगमेंट आहे, याची लेंथ असेल 2 सेंटीमीटर, दुसरी सेगमेंट आहे सी डी, याची पण लेंथ सेगमेंट असेल सपोज 2 सेंटीमीटर, तर या दोन्हीच्या बाबतीत आपण लेंथ ऑफ ए बी म्हणजे त्याची लांबी इज इक्वल टू लेंथ ऑफ सी डी दॅट इज इक्वल टू 2 सेंटीमीटर। ए बीची लांबी, सी डीची लांबी, दोन्हीची लांबी 2 सेंटीमीटर आहे, मीन्स दिस सेग ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेग सी डी, सेगमेंटची कॉन्ग्रुएंस। या कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, कॉन्ग्रुएंट अँगल्स हे आपण अभ्यासल्यानंतर आज आपल्याला कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल्स अभ्यासायचं आहे। आणि मग ही कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल्स अभ्यासत असताना वी हॅव टू स्टडी द पार्ट्स ऑफ ट्रायंगल्स। आपल्याला ट्रायंगल्सचे पार्ट्स अभ्यासायचे, आणि ट्रायंगल्सचे पार्ट्स अभ्यासत असताना आपण ट्रायंगल्सचे पार्ट्स असं सांगतोय की साइड्स अँड अँगल्स आर द पार्ट्स ऑफ ट्रायंगल। तर त्यामध्ये सपोज या ठिकाणी इथं मी एक ट्रायंगल काढतो ए बी सी, आणि इथं असाच एक दुसरा ट्रायंगल काढतो डी ई या। या दोन ट्रायंगल्स मध्ये ही ए बी ही साइड डी ई या साइडला कॉन्ग्रुएंट आहे, जे मी इक्वल साइन सेम साइन देऊन त्या ठिकाणी दर्शवितोय। बी सी ही साइड ई एफ या साइडला एक कॉन्ग्रुएंट असेल, आणि ए सी ही साइड डी एफ या साइडला कॉन्ग्रुएंट असेल। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, इथं ए हा अँगल डी या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे, बी हा अँगल ई या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे, आणि हा सी अँगल एफ शी कॉन्ग्रुएंट आहे। वेन यू आर इंडिकेटिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स ऑफ दीज टू ट्रायंगल्स बाय सेम साइन, तो एकाच चिन्हाने ज्यावेळेस तुम्ही दोन त्रिकोण दर्शवताय त्यावेळेस आपल्या करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ते लक्षात येतं। करस्पॉन्डन्स म्हणजे कोणतं, तर इथं तुम्ही लक्षात घ्या की हा ए हा डी शी कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे ए हा कोणाशी कोणाचा करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स येतो डीचा, त्याचवेळी बी हा कोणाशी येतो ई शी, म्हणजे बीचा करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स कोणता येतोय ई येतो, आणि अशाच वेळी सी हा एफ शी करस्पॉन्डिंग येतोय, म्हणजे सी करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स ऑफ एफ।
This is what the correspondence between the vertices of triangle ABC and triangle DEF या दोनों में तो correspondence है। ये साले चंदर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते पाहिजे की जे जे आपण एकरूप दाखवलेलं आहे कॉन्ग्रुएंट दाखवलेलं आहे ते आपण घेऊया। मी दोन त्रिकोणांची तुलना करतो इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ई एफ या दोन त्रिकोणांमध्ये या ठिकाणी सेग ए बी सेग ए बी हा कॉन्ग्रुएंट दिलाय सेग डी सी म्हणजे याचा माप सपोज काय असेल याचा माप सपोज 3 सेंटीमीटर असेल तर याचं किती असावं 3 सेंटीमीटर असावं याचं जर सपोज त्या ठिकाणी असेल तर 4 सेंटीमीटर असेल तर याचं किती असावं 4 सेंटीमीटर असावं याचं जर काहीतरी 5 सेंटीमीटर असेल तर याचं किती असावं 5 सेंटीमीटर असावं अशा पद्धतीनं माप जेव्हा करस्पॉन्डिंग साईडची माप कॉन्व्हर्ट असतात म्हणजे डी ही डी कॉन्व्हर्ट होतो इथं सेग हा बी सी कोणाशी कॉन्व्हर्ट होतोय सेग ई एफ शी कॉन्व्हर्ट होतोय आणि हा सेग ए सी हा जो आहे हा कोणाशी कॉन्व्हर्ट होतोय डी एफ शी कॉन्व्हर्ट होतोय डी एफ शी कॉन्व्हर्ट होतोय। त्याच पद्धतीनं इन केस ऑफ अँगल्स अँगल्सच्या बाबतीमध्ये अँगल ए वन लेटर मध्ये लिहितो अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ई अँड अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ। तर यामध्ये हे पहा करस्पॉन्डन्स जे आहे तर तुम्ही साइड्स मध्ये सांगू शकता अँगलच्या बाबतीमध्ये जो व्हर्टेक्स असतो त्याचाच आपण त्या ठिकाणी असतो करस्पॉन्डन्स जसं असेल त्या पद्धतीने आपण करस्पॉन्डिंग साइड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल सांगतो। ए चा डी अँगलच्या बाबतीमध्ये आलाय बी करस्पॉन्डिंग कोणाला आहे ईशी आहे बी हा ईशी कॉन्ग्रुएंट आलाय अँगल आणि सी हा एफशी करस्पॉन्डिंग असल्यामुळे सी हा एफशी कॉन्ग्रुएंट आहे आणि या करस्पॉन्डन्स प्रमाणे तुम्ही जर असं लिहिलं 1 2 ठीक आहे यू आर हॅविंग 3 व्हर्टायसेस फॉर अ ट्रायंगल त्रिकोणाला किती व्हर्टायसेस असतात 3 व्हर्टायसेस असतात 3 शिरोबिंदू असतात त्यापैकी 1 2 ची पेअर म्हणजे ए बी इथं पण 1 2 ठीक आहे बी सी ई एफ दिसतं ए बी डी ई ए बी डी फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड ठीक आहे त्यानंतर सेकंड थर्ड इथं सेकंड थर्ड सेकंड थर्ड इथं पण काय तर सेकंड थर्ड सो बी सी ई एफ बी सी ई एफ आणि नंतरचा येतो तो फर्स्ट थर्ड इथं फर्स्ट थर्ड ए सी डी एफ ए सी डी एफ आणि अँगलच्या बाबतीत तर आपण आता डिस्कस केलेलं आहे सो दीज आर कॉल्ड करस्पॉन्डिंग साईज याला आपण बोलतो करस्पॉन्डिंग साईज करस्पॉन्डिंग साईज आणि याला आपण करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल्स आणि असं जेव्हा असतं तेव्हा एक करस्पॉन्डन्स प्रमाणे ट्रायंगलची कॉन्ग्रुएंस द्यायची देअरफोर ट्रायंगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल डी ई एफ तुम्हाला जर हे जर समजलेलं असेल तर आता आपण व्याख्या करूयात बाय 1 to 1 करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ 2 ट्रायंगल्स इफ साइड्स अँड अँगल्स ऑफ अ ट्रायंगल एका त्रिकोणाच्या बाजू आणि त्याचे कोण आर कॉन्ग्रुएंट टू दिअर करस्पॉन्डिंग साइड्स अँड दिअर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ द अदर ट्रायंगल म्हणजे जेव्हा एका त्रिकोणाचे बाजू आणि कोण तीनही बाजू आणि तीनही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही संगत बाजूशी कोणत्याही बाजूशी नाही कोणत्या बाजूशी संगत म्हणजे ए बी हा बी ई बी एफ शी कॉन्ग्रुएंट आहे का असं नाही करस्पॉन्डिंग साईड कोणती ए बी ची डी ईच आहे म्हणून आपण शब्द वापरला बाय 1 to 1 करस्पॉन्डन्स ठीक आहे ए बी हा डी ई शीच कॉन्ग्रुएंट असला पाहिजे बी सी हा ई एफ शीच कॉन्ग्रुएंट असला पाहिजे आणि ए सी हा कोणाशी कॉन्ग्रुएंट असला पाहिजे डी एफ शीच कॉन्ग्रुएंट असला पाहिजे सो वी आर युझिंग
the word corresponding sides and corresponding angles. So if sides and angles एका त्रिकोणाच्या बाजू आणि कोण आर कॉन्ग्रुएंट टू दियर करस्पॉन्डिंग साइड्स अँड दियर करस्पॉन्डिंग अँगल्स, त्यांचे संगत बाजू आणि त्यांचे संगत कोणकोणाचे ऑफ द अदर ट्रायंगल दुसऱ्या त्रिकोणाचे असं जेव्हा हे ग्रुप असतात तेव्हा दॅट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. सो दिस इज व्हॉट द कॉन्ग्रुएंस ऑफ टू ट्रायंगल्स. दोन त्रिकोणांची एकरूपता या पद्धतीने आपण स्पष्ट करू शकतो. बट दिस हॅज बीन एक्सप्लेन बाय वन टू वन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील एकाच्या संगतीनुसार हे या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. आता हे मी आकृतीच्या आधारे त्या ठिकाणी पहिल्यासारखं सांगितलेलं आहे आणि हा कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल्स एक्सप्लेन केलेला आहे. आता हा आपण फक्त नावांच्या म्हणजे कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय असतो, इफ यू ओव्हरलॅप दिस फिगर ऑन द सेकंड वन, तुम्ही जर ह्याची ही आकृती याच्यावर जर ठेवली तर ती अगदी तंतोतंत येणं त्याला आपण कॉन्ग्रुएंट असं म्हणतो, त्या ठिकाणी आपण एकरूप असं म्हणतो. तर ही ती कन्सेप्ट आहे. आता ऍक्च्युली आपण कॉन्ग्रुएंस जर आपण दोन ट्रायंगल्स म्हणत असो तर त्या ठिकाणी त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स लिहायचे कसे तर ते आपण त्या ठिकाणी पर्यंत बघूया. सपोज मी असं म्हणतोय ट्रायंगल पी क्यू आर हा कॉन्ग्रुएंट आहे कोणाशी, ट्रायंगल एल एम एनशी. ठीक आहे, आता तुम्हाला कॉन्ग्रुएंसी आणि कॉन्ग्रुएंसी म्हणून करस्पॉन्डिंग साइड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कसे लिहायचे ते आपण इथे बघतोय. तर इथं हे कॉन्ग्रुएंसी असे दिली म्हणजे करस्पॉन्डन्स कसं आहे, पी क्यू आर करस्पॉन्ड्स टू एल एम एन असं येत होते. ठीक आहे, म्हणजे पीचा व्हर्टेक्स करस्पॉन्डिंग एल येतो, क्यूचा एम येतो, आरचा कोणता येतो एन येतो. तर करस्पॉन्डिंग साइड कसे लिहायचे मग, जसं सांगितल्याप्रमाणे पी क्यू कॉन्ग्रुएंट टू एल एम, पी क्यू कॉन्ग्रुएंट टू काय तो सेग, पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेग एल एम. सेकंड दिस क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड थर्ड सेग, क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू सेग एम एन. आणि थर्ड येते वन थ्री वन थ्री, फर्स्ट थर्ड फर्स्ट थर्ड असे म्हणू शकता तुम्ही. तर इथे तर सेग पी आर इज कॉन्ग्रुएंट टू सेग एल एन, ह्याला आपण शॉर्ट मध्ये येतो करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ठीक आहे, सी ए सी टी सॉरी सी एस सी टी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि त्याचेच अँगल्स जर लिहायचं म्हटलं तर ते आपण असं लिहितो अँगल वन लेटर मध्ये लिहितो मी अँगल पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल फर्स्ट एल, अँगल क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एम, अँड अँगल आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एम. दीज आर कॉल्ड करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. हे एकरूप त्रिकोणाच्या संगत कोण आहे आणि एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू आहे. या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर कॉन्ग्रुएंस ऑफ टू ट्रायंगल्स डिफाईन करतो. तर परत एकदा मी सांगतोय कॉन्ग्रुएंस ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे काय, बाय वन टू वन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स इफ साइड्स अँड अँगल्स ऑफ अ ट्रायंगल म्हणजे कोणत्या त्रिकोणाचे, पी क्यू आरचे. ठीक आहे, आर कॉन्ग्रुएंट टू दियर करस्पॉन्डिंग साइड्स अँड करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ द अदर ट्रायंगल म्हणजे एलएमएनशी, ह्या ए बी पी पी क्यू क्यू आर पी आर हे त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्सला कॉन्ग्रुएंट असतील एलएम एमएन एलएनला, आणि पी क्यू आर हे पहिल्या त्रिकोणात पी क्यू आरचे कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोणांशी एल एम एनशी कॉन्ग्रुएंट असतील तर ट्रायंगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल एल एम एन. स्टुडंट्स, दिस वॉज द कन्सेप्ट ऑफ कॉन्ग्रुएंस ऑफ टू ट्रायंगल्स.